कोंडीसाठी कारणीभूत ठरणारा चांदणी चौकातला पूल रात्री 1:07 जमीनदोस झालाय. गेले अनेक दिवस पूल पाडण्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. पुलाला 1300 छिद्र पाडून 600 किलो स्फोटक भरण्यात आली होती. जय्यत तयारी करून आणि सर्व खबरदारी घेऊन रात्री 1 पूल पाडण्याचं काउंटडाऊन सुरू झालं आणि पुणेकरांची कोंडी करणारा हा पूल क्षणभरात उद्ध्वस्त झाला. 10 5 4 3 2 1. पुण्यातल्या चांदणी चौकातला पूल पाडल्यानंतर तब्बल 10 तासांनी ढिगारे हटवण्यात आले आणि वाहतूक दोन्ही बाजूंनी सुरू करण्यात आली. पुण्यातल्या चांदणी चौकातला पूल काल रात्री जमीनदोस्त झाल्यानंतर पुणेकर आणि मुंबई बंगळुरू मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी. पुण्यातल्या चांदणी चौकातला पूल पाडून जवळपास 10 तास उलटल्यानंतर आता वाहतूक सुरू करण्यात आली आहे. अजूनही तिथले ढिगारे हटवण्याचं काम सुरूच आहे. मुंबईकडून साताऱ्याच्या दिशेनं अवजड वाहनं चांदणी चौकापर्यंत आणून थांबवली होती. आधी या वाहनांना एका बाजूने वाट मोकळी करून देण्यात आली तर अन्य वाहनांना तुर्त पर्यायी मार्गावरून पाठवण्यात आलं. आता दोन्ही बाजूंनी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. पूल पाडल्यानंतर ढिगारे हटवण्याचं काम सुरू झालं. काही तासात रस्त्यावरील ढिगारे हटवण्याचं काम पूर्ण झालं. आता रस्त्याच्या बाजूचे ढिगारे उचलण्याचं काम सुरू आहे. JCB आणि पोकलिनच्या मदतीने हे काम सुरू आहे. स्वतः जिल्हाधिकारी या कामावर लक्ष ठेवून आहेत. पुण्यातल्या चांदणी चौकातला पूल पाडल्यानंतर तब्बल 10 तासांनी ढिगारे हटवण्यात आले आणि वाहतूक दोन्ही बाजूंनी सुरू करण्यात आली आहे. त्यानंतर मुंबई बंगळुरू महामार्गावरची वाहतूकही सुरू करण्यात आली आहे. पूल पाडण्याआधी चांदणी चौकातील वाहतूक बंद करण्यात आली होती. तब्बल 11 तास बंद असलेली वाहतूक अखेर सुरू करण्यात आली आहे. पुण्यातील 30 वर्ष जुना चांदणी चौकातील पूल अखेर इतिहास जमा झालाय.